मित्रांनो, आज आपण भारताच्या एका अशा पंतप्रधानाबद्दल माहिती घेणार आहोत ज्या पंतप्रधानावरती तो अमेरिकन गुप्तचर संघटना CIA एजंट असल्याचे आरोप केले जातात। भारतरत्न आणि निशान ए पाकिस्तान हे भारतामधील आणि पाकिस्तानमधील दोन सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळवणारे एकमेव भारतीय म्हणजे मोरारजी देसाई, ते भारताचे माजी पंतप्रधान होते। इंदिरा गांधींनी रिसर्च अँड अनालिसिस विंग म्हणजेच भारतीय गुप्तचर संघटना रॉचा प्रभावी वापर केला आणि बांगलादेश स्वतंत्र केला। पाकिस्तानचे दोन तुकडे करून आणण्यामध्ये इंदिरा गांधींनी रॉचा खूप योग्यरित्या वापर केलेला होता। रॉने पाकिस्तानमध्ये आपले एजंट्सचे जाळे विणले होते। आपल्या पाकिस्तानातील एजंट्स मार्फत पाकिस्तानच्या अणुभट्टीची ब्लू प्रिंट मिळवण्याची त्यांनी व्यवस्था केलेली होती। या कामासाठी त्या गुप्तचर हेरांना 1000 अमेरिकन डॉलर देण्याचे ठरलेले होते। परकीय चलनात व्यवहार करण्याचा अधिकार त्यावेळी रॉला नव्हता, त्यामुळे सरकारी परवानगी घेण्यासाठी रॉचे अधिकारी मोरारजींकडे गेले होते। त्यावेळी या माणसाने परवानगी तर नाकारलीच, वर हे उद्योग बंद करा असे फरमावले। तेथेच न थांबता एका समारंभात पाकिस्तानी राजदूतासमोर हे बिंग फोडले, वर त्यांनी जनरल जिया उलहकला फोन करून त्याबद्दल माहिती देखील दिली। त्याचा दुष्परिणाम पुढे असा झाला की भारताचे 6 गुप्तहेर मारले गेले। याच अणुभट्टीचा नाश करण्यासाठी इस्रायलच्या पंतप्रधान मोशो दायान आणि मोसादचे प्रमुख मोरारजींना भेटले होते, परंतु मोरारजींनी त्यांच्या प्रयत्नांना यश मिळू दिले नाही। दुर्दैव म्हणजे तेथून पुढे पाकिस्तानी अणुभट्टीने पाकिस्तानमध्ये अणुबॉम्ब बनवला व याचा पुन्हा कधी भारताला थांग पत्ता देखील लागला नाही। असा मूर्ख आतताई अण्वस्त्र सिद्ध शेजारी भारतीयांना लाभून आपल्या करोडो लोकांचे जीव आज त्यांच्या दयेवर अवलंबून आहेत, यामागे थोडाफार हातभार मोरारजी देसाईंचा देखील मानावा लागेल। त्या काळात न्यूयॉर्क टाइम्सचे पत्रकार सेमूर हर्ष यांनी मोरारजी देसाई हे CIA एजंट असल्याचा खळबळजनक आरोप केला होता आणि आज देखील भारत याची फळे भोगत आहे। त्याबद्दल अजून एक दुसरी घटना सांगितली जाते, ती म्हणजे JRD टाटा यांनी टाटा समूहांना त्रास देण्यात हे मोरारजी देसाई खूप अग्रेसर होते। एअर इंडियाची मालकी तर पंडित नेहरूंनी 1953 रतन टाटा JRD टाटांकडून काढून घेतली, पण नेहरूंनी एक मात्र केले की JRDना एअर इंडियाचे अध्यक्ष तसेच ठेवले होते। पण मोरारजी पंतप्रधान बनल्यानंतर त्यांनी JRDना सत्तेवर आल्या लगेच काढून टाकले। तडकाफडकी काढण्यात आल्याचा साधा माहिती सुद्धा त्यांना दिली नाही। ही बातमी सुद्धा त्यांना वैयक्तिकरित्या न सांगता बाहेरून समजली। त्यानंतर एअर इंडियाचा जो उतार सुरू झाला तो आत्ता येऊन पुन्हा ती टाटा इंडस्ट्रीच्या रतन टाटांनी एक्वायर करेपर्यंत एअर इंडिया ही कर्जबाजारीच झालेली होती। जमशेदपूरची टाटा स्टील सुद्धा सरकार स्वतःकडे काढून घेण्याच्या प्रयत्नात होते, व टाटा स्टीलच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले नसते तर ते देखील आज कर्जबाजारी झाले असते। कोका कोला आणि IBM सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांना भारताच्या बाहेर काढण्यामध्ये देखील मोरारजी देसाई या पंतप्रधानांचे हात आहेत असे मानले जाते। त्यामुळे कित्येक वर्ष भारताचे नाव परकीय गुंतवणुकीसाठी खराब झालेले होते। त्यानंतर या कंपन्या पुन्हा 90s आल्या व भारतामध्ये पुन्हा ग्रोथ करू लागल्या व त्याचा भारतीय कर्मचाऱ्यांना भरपूर फायदा झाला। मोरारजी देसाई CIA एजंट होते,
हे ज्याने अमेरिकेतून आरोप केले त्या सेमूर हेर्श यांनी पुस्तक लिहिले प्राइस ऑफ पॉवर, जे भारतामध्ये मोरारजींनी बॅन केले. एवढ्यावरच न थांबता मोरारजी देसाई यांनी त्यांच्यावरती अभ्रून नुकसानीचा दावा देखील ठोकला. 5.5 कोटी रुपयांचा तो दावा असं मानलं जातं की मोरारजी देसाईंनी हरला होता. तर मित्रांनो, ही होती CIA एजंट असल्याचा आरोप झालेले पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्याबद्दलच्या घटना असलेली माहिती. तुम्ही याबद्दल काय विचार करता हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा अशाच इन्फॉर्मेटिव्ह इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय भारत.